नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. जसं की मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन जे काही फॉर्म आहेत ते आता सध्या बंद झालेले आहे, कारण की जी शेवटची तारीख ही 31 ऑगस्ट 2024 होती. आता जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज भरायचा असेल तर ऑनलाईन अर्ज हे पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. परंतु तरी पण तुम्हाला जर अर्ज भरायचा असेल, तुम्ही या योजनेसाठी अजूनही अर्ज भरलेला नसेल, तर त्यासाठी एक दुसरा पर्याय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. आता मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकत नाही. या ॲप्लिकेशनद्वारे किंवा ऑनलाईन वेबसाईटद्वारे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर त्याबद्दल जी ऑफिशियल माहिती इथे अपडेट करण्यात आलेली आहे, त्याचा जी आर पण आलेला आहे, त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली त्याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा अजूनही फॉर्म भरला नसाल आणि परंतु तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ मिळवायचा असेल तर कशाप्रकारे अर्ज बंद झाल्यानंतरही तुम्ही अर्ज भरू शकता त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊ आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर इथे बघू शकता त्यासाठी एक ऑफिशियल जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 6 सप्टेंबर 2024 जी आर इथे आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा ऑफिशियल जी आर इथे आलेले. तर या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे, तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी इथे करण्यात आली होती. तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती. तर शासन निर्णय काय, आता यामध्ये महत्त्वाचा शासन निर्णय काय अपडेट करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माय सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता तेथे देण्यात आली आहे. परंतु या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता तेथे देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन इथे आलेली आहे. मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत पूर्वी कसं होतं, या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत अर्ज इथे करू शकतो. यामध्ये आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेक्षिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र, मदत कक्ष प्रमुख, CMM म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर, अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती, बालवाडी सेविका, अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती या योजनेअंतर्गत स्वतः अर्ज करू शकत होती. परंतु आता जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यापैकी कोणत्याही कार्यालयामध्ये जर गेला तर तुम्हाला ते अर्ज करता येणार नाही. हे जे काही 11 प्राधिकृत व्यक्ती होते, आता या योजनेअंतर्गत या व्यक्तींना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म इथे भरता येणार नाही. फक्त एकाच व्यक्तीकडे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता, ती म्हणजे अंगणवाडी केंद्रात. तर अंगणवाडी सेविकामार्फतच तुम्ही आता इथे या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. आता तुम्ही कोणत्याही प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकत नाही, ऑनलाईन वेबसाईटद्वारे अर्ज भरू शकत नाही. तुम्हाला स्वतः तुमचा फॉर्म जर भरायचा असेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर तुम्हाला स्वतः तुमच्या जवळची जी काही अंगणवाडी केंद्र असेल, अंगणवाडी सेविका असेल, तिथे जाऊनच तुम्हाला इथे तुमचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे भरायचा आहे. त्यांच्या लॉग इनमधूनच तुमचा ऑनलाईन फॉर्म इथे भरला जाणार आहे, ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. तर हेच महत्त्वाचं अपडेट या जी आरमध्ये दिलेलं आहे, जे की प्रत्येक महिलांना माहीत असणे आवश्यक आहे. आता त्या प्रत्येक महिलांनी अर्ज, ज्या महिलांनी अजूनही अर्ज केला नाही मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत, त्यांना आता त्यांच्या जवळचं जे काही अंगणवाडी सेविका असेल तिथे जाऊन त्या योजनेसाठी इथे अर्ज इथे करायचा आहे. तर अंगणवाडी सेविकामार्फतच तुम्ही ते आता ऑनलाईन अर्ज इथे करू शकणार आहात. तर अशा प्रकारे महत्त्वाचं अपडेट होतं. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या प्रत्येक महिलांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या योजनेचा फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.